समध्यांसाठी समध्यांसाठी म्हणजे आपली गाडी माळी ड्रायव्हर करून घाल की त्यासनी बरोबर त्यांचं मी पोट जरा जीवाला बरं वाटेल एवढं चांगलं तुझ्या हाताला एवढी चव आहे हा कर जा बर डुचके झालं का नाही झालं आवर लवकर दुखा लागल्यात लोकांना इथं ते होत ये लागत डुचके अरे या की लवकर तेव्हा बेशुद्ध पडायला लागली माणसं आपण मला नाही जमणार नाही म्हणजे एवढा सगळ्या जणांचा नाश्ता एकदम करायचा म्हणजे हाताखाली कोणीतरी हवं ना नोकर असते तर मी गेलं असत पण एकटीला अचानक कस जमेल पहिलं का संग्रामराव त्याला म्हणतात सरड्याची धाव कुंपणापर्यंत हा चार माणसाचा स्वयंपाक केला नाही दमली लगेच अवसर सवय नाही आहे ना म्हणून झालं अस अग देवानी बाई जेव्हा लगीन करून विखे पाटलांच्या घरात आल्या तेव्हा त्यांना काय येत होत पण त्या मागे हटल्या नाही समध शिकल्या समध्यासनी प्रेमानं खाऊ घातलं ह्याला म्हणतात कर्तबगारी तुम्ही काय केलं काय केलं गे पोकळ बांबू त्या देवानी बाईतला स्वयंपाक घराच्या बाहेर काढलं आमच्या घरात कुठं खटका जरी उडाला ना खुट्ट जरी वाजलं ना आमच्या कानावर येतंय आम्हाला कळते काय गे पोकळ बांबू तू ह्या अर्धवट अर्ध्या हळकुंडात पिवळं झालेल्या पोरीसाठी तिच्यावर बोल लावती हिला स्वयंपाक घराच्या बाहेर काढते लाज वाटते का तुला आता तुमच्या दोघींची काही खैर नाही सुनबाईवर अन्याय केला ना तुम्ही आता भोगा आपल्या कर्माची फळ अशी शिक्षा देतो ना आयुष्यभर तुमच्या टकुरात बसून राहील टना टना उड्या मारून सांगत होती ना मी ह्यां करून दाखवीन मी त्या करून दाखवीन ऐन वेळेवर कच खाल्लीस नेहमीप्रमाणे हे जे वज दिसत ना तुझ्या पाठीवर हे एवढं वज घेऊन उठा माशा काढायचं शंभर किती शंभर उठा बशा पर काय तुला मी शिक्षा ही जर का थांबली तिला फटका द्यायचा नाही तर मी देईन इकडनं फटका चल गे आम्ही धर म्हटलं ना चल धर शंभर उठा बच्चा सुरू चल सुरू कर
आता तरी माफ करा की होईल. आवाज बांध रडणं बांध. जिरली का गा? राजकन्याची मिजास जिरली तुझी? अजूनही तुझी कुठलीच कर्तबगारी सिद्ध झालेली नाही. उगाच मारत होती उड्या अट्टाना अट्टाना. याच्या पुढं परत जर का तुझ्या या अर्धवट प्रकारानं आमचा येळ गेला तर आता नुसत्या उठाबशा करायला सांगितलं. तंगड मोडून ठेवीन, कापून फेकून देईन. लावण्या, अग लई दुखतय का ग? नाही, मजा येते म्हणून करते. तू कशाला आली आहेस इथे? जा इथून. अग बाब, थोडा आराम करतेस का? आई झालं तेवढं पुरे झालं, तू जा इथून. हळदीच दूध आणू का? मला काही नकोय, तू जा इथून. हळदीचं दूध? आई तू जा. जाते जाते जाते, तू आराम कर बर का. आराम कर. लावण्य कशी आता माई? तुम्ही एकदा सांगितलं ना हो, माई म्हणायचं नाही, पाटलींबाई म्हणायचं. टकुऱ्या शिरत नाही वय वय वय. माफ करा मस्नी, चुकलंच बघा आमचं. नाही म्हणजे तुम्हास्नी सांगितलं ना बघ, बघितल्यावर मला माझ्या माईचीच आठवण येते बघ. पण राहिलं राहिलं. लावण्य कशी आहे आता पाटलींबाई? कशी असणार आहे? लई तरासात आहे. साहजिकच आहे म्हणा, लई शिक्षा झाली बघा बिचारीस नाही. पण खर सांगायचं तर तुमचं बी चुकलंच जरा. आता बारक्या तोंडानं मोठा घास घ्यायला निघाली म्हणून माफ करा मला, पण जरा विचार करून बघा की आता सकाळच्या आला तर देव्यानीच ती सांगायची काय गरज होती तिला आवडणे स्वयंपाक करणार आहे म्हणून. सौताचा डाव गणिवा मोर सांगायचा नसतो एवढं बी कळत नाही हो तुम्हाला. गाठलं नव तिने तुम्हाला खिंडेत मग. हा पण काय बी हरकत नाही, मोरले यायला काळजी घ्या म्हणजे झालं. आणि मी आहेच, काय बी गरज लागली तर कळवा, येते मी. सासूबाई कशी आता लावण्या? तुमच्या घाण थोबाडानं तिचं नाव बी घेऊ नका. तुमच्यामुळे झालंय समज. पुन्हा जर माझ्या लेकीच्या सुखाच्या आड आलात ना तर तुम्ही हात आणि आम्ही हाऊत. लक्षात ठेवायचं. काही बोलले का ग तुला पाटलींबाई? कोणी बी समजून घेत नाही ना ग तुला. म्या बोलू त्यांच्याशी तुझ्या? नाही नको. अग तू बोललीस तर आणखी रागवतील ना त्या, आणि माझ्या वाट्याचे भोगीत ते, मलाच भोगावे लागतील. Ha 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 ha
अरे बा, या घराला फोडणं तर लयच सोपं होत बघ. आणि त्याच मुख्य कारण म्हणजे या घरातली मठ्ठ पाटलीन बाई आणि तिची बिंडोक लेख लावण्या. अरे मी नुसतं एक फासा फेकलो आणि समजा डाव माझ्या हातात बघ. बाप लेख भांडताय काय, सासू सुनांचं पी नसलंय काय, अरे भावा बहिणी मध्ये झाली बोंबोंब. काय करतो तिचे डोक्यावर पडलीस काय? काय झालं? अहो बघा ना, खुळगत वागा लागली. हातावरती गरम तेल ओतून घेतो. काय नाही नाही आऊ साहेब, उद्या नको, रातच्यालाच या. नाही अहो, रातचा प्रवास नको, आम्ही दिघायला सांगतो. हा हो हो, निवांतपूर. काय संग्रामराव, काय म्हणले डॉक्टर? डॉक्टरनी तिच्या हाताला ड्रेसिंग केली आहे आणि उद्या पुन्हा क्लिनिक मध्ये यायला सांगितलंय. काही औषधं आणि मलम लिहून दिलेत आणि ते नियमित लावायला सांगितलेत. बर का सुन भाई, इतारा व्यवस्थित मलम लावायला औषध घेईल याची जबाबदारी तुम्ही घ्या. हा तारा, जा तू आराम कर. एक मिनिट तारा, तू जखमेवरती गरम तेल का वतत होतीस? आम्ही सावता बघितलं तुला असं करताना. ते होय, आमच्या गावाकडे असंच इलाज करतात की आता पोटात दुखलं की ईट तापून शेक देतात त्या, म्हणून म्हटलं तसंच काहीतरी करून बघावं. नाही काय ना, ते जग म्हणलं आहे, कंटाळा आलाय बघा. कोणच नाही काय बी मदत करता येत नाही मला, म्हणून म्हटलं तरी इलाज करून बघावा. काट्यानं काटा काढल्या गत. अरे शहाणी का खुळी तू, हा असं गरम तेल ओतून जखम कधी बरी झालती वय? संग्राम, जास्त रागावू नका तिच्यावर. घ्या बोलले पाठ राखीन बाई, जिथे तिथे नाक खोपसाची गरज आहे वय तुम्हाला. मी सांगते ना बा, ही बया एक नंबरची खुळचट आहे. आज स्वतःच्या बोटावर गरम तेल ओतून घेतलंय, उद्या आमच्या अंगावर होते. डुचके हबाड बंद कर. ताराबाई, हे असले प्रकार परत करायचे नाहीत. तुम्हाला काही लागलं आम्हाला सांगा, ठीक आहे? चल जा आराम कर. समजानी सांगतो, उद्या पाडवा आहे, आऊसाहेब येणार आहे, जरा लवकर उठा समधी. हा तयार व्हा लवकर, आणि डुचके लोळत पडू नको बर का. चला आता झोपा समधी, चला. बघितलं साई, आबांनी परवानगी दिली तर लगेच कशी पुढे पुढे करते ती, नाहीतर काय पुढे पुढे मिरवाया सांगायला लागते टवळीला. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जर स्वयंपाक केला नाही
जसम देवी के पाटल उपाशी जातील बाई. जसं काही हीच सुग्रण आहे, आपल्याला काहीच येत नाही ना. तसं नाही आहे लावण्या, तुला करायचं आहे ना स्वयंपाक, तू कर. आणि तुला काही मदत लागली तर सांग, मी करेन तुझी मदत. बघितलीस ना लावण्या, चांगुलपणाचं कसं आव्हान टवली. असं का म्हणताय सासूबाई, तुम्ही काय आहात, कोण आहात ते आम्हाला सांगत हवंय बर का. आता आमच्याशी फुकटचा वाद घाल ना. काय बसनी लई श्रीखंड आवडत. आणि आज आमची लावण्या त्यांच्यासाठी सौताच्या हाताने श्रीखंड बनवणार आहे. तुम्ही वा बाजूला आणि जायफळ ठेवले ते घेऊन ये. लावण्या थांब, लावण्या अगं जायफळाची पूड अगदी थोडीशी घाल. आणि अगदी जास्त झालं तर ताप येतो किंवा जीवावर सुद्धा बेतू शकत. तुला काय वाटत सगळं तुलाच येत. उगाच प्रत्येक गोष्टीत ना खुपसू नकोस. काय ग टवळे, साधारण असं सांगितलं कळत नाही बर. सणासुदीच्या दिवशी आपल्याला घरात वाद लागाय, गपगुमाने आपलं काम कर. आणि तिची आई किती हाय इथं तिला सांगाया. लावण्य बाबा जरा देतानच घाल बर का. संग्राम, संग्राम उठा लवकर, भाजले बघा किती. संग्राम उठा ना. संग्राम अहो कपाटाच्या किल्ल्या कुठे आहेत. हो मीच ठेवल्या होत्या पण आता तिथे नाही आहेत. तुम्ही बघितल्यात का किल्ल्या कुठे. काय पाडवाय ना व, लवकर तयारी करावं लागेल. बघा बघा संग्राम, इथेच ठेवले होते मी किल्ल्या, आता कुठेच सापडत नाहीये. मी काय करू. काळजी करू नका, मी हवत ना व. थांबा, किल्ले नाही म्हणून काय झालं, आम्ही तुमच्यासाठी आधीच आणून ठेवलं होतं बघा. तुम्ही आमची भेट आवडली. तामसी पण द्या की आमची भेट. संग्राम अहो तयार व्हायला उशीर होतोय, आणि कोणीतरी बघेल ना. बघू द्या की आम्ही आमच्या बायको सोबत आहोत. हो पण तयार व्हायला जर उशीर झाला तर मामांची खरंच राग होतील. पण आमसने आमची भेट आता नाही मिळाली ना, तर आम्ही समधन नोरे वसूल करू. अस बघू. ए आदि गो तिकडचा लाल रंग दे ना. हे घे. हाय
अरे या गाढवा, अरे या काय जमना तुला? अहो साहेब चुकून झालं ते, अहो ते लावण्या त्यांचा हात लागला आणि ते गडबडलो. अहो ग मी मुद्दाम केलं नाहीये, चुकून धक्का लागलाय. अहो साहेब आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. औसाहेब नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. अहो औसाहेब काल रात्रीला यायला तुम्हाला लई उशीर झाला म्हणून विचारायचं राहून गेलं. अहो कशी झाली तुमची यात्रा? यात्रा लई बेस आणि फळली बी. अहो घरावरच एवढं मोठं संकट दूर झालं. या संकट टळलं. अगं एक गेला आणि दुसरा आलाय. नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.